गुड मॉर्निंग बेटा। आदू, हे आदू, तुला अजून झोपायचं आहे का? अगं आज जाऊन नीट झोप ना। जा रुजुता, एक काम करा, हिला आत नेऊन नीट झोपवा। झोपवा वगैरे काही नाही, मीच उठवलंय तिला। एवढा लवकर? हो शाळा सुरू व्हायला वेळ आहे अजून। अहो हो, पण निदान 2 दिवस तरी प्रॅक्टिस नको का व्हायला? नाही तर शाळा सुरू झाली तरी हिचं आपलं 5 मिनिटं 5 मिनिटं सुरूच राहील। अदिती चल उठ पटकन, चल बेटा चल उठ। 5 मिनिटं झाली बेटा, आणखी 2 मिनिटं थांब। 2 मिनिटं पण झाली, आता नाटक करू नकोस। हा चल उठ, झोपू दे ना ग। मी पाणी टाकी ना आता अदिती, उठ चल। आणखी जरा मिनिट प्लीज। जरा हे काय आता? म्हणजे काय ग? किती असतील, मला झोपू दे। ओके, आज आपण नवीन बुक्स घ्यायला नको जायला? नवीन बुक्स आणि माझी स्कूल बॅग, वॉटर बॉटल आणि टिफिन। हो, सगळ्याची लिस्ट करायची आपल्याला। पण आधी ब्रश करायचं, दूध प्यायचं आणि अर्ध्या तासात रेडी होऊन निघायचं। ओके ओके, गुड गर्ल। शाळेचं नाव ऐकूनही अजून उत्साह आहे, हे खूप बरं आहे। आता एवढा अभ्यास नाहीये म्हणून ठीक आहे, एकदा प्रॉपर अभ्यास सुरू झाला की मग कळेल। खरंय। रुजुता, तो मिहीर आदितीच्याच वर्गात आहे ना? हो का? हो पैशात पुस्तक पण नाही येणार। मीसाठी नवीन दप्तरही आणायचंय, ह्या वेळेला जर नवीन काही घेऊन नेण्यात दिलं तर मुलगा शाळेची पायरी चढणार नाही। काय करू मुक्ता? आय थिंक छोटे मोठे इव्हेंट्स करावे लागते, त्यातूनच पैसे मॅनेज करावे लागतात। रुजू, थोडं प्लेझंट सरप्राईज, अचानक कशी आलीस? मी कट्टी आहे तुझ्याशी, इतक्या दिवस का नाही आलास माझ्या घरी खेळायला? ग, मुक्तीला टाइमच नव्हता। पण तरी पण मी कट्टी आहे तुझ्याशी। शाळेची तयारी सुरू झाली ना आता आमची। आणि काय ग दीदी, मीशी कट्टी करायला आलीस इथे? त्याच्यासाठी काय काय आणलंयस ना? दे ना त्याला। मी विसरले, हे घे मिहीर। मला आदितीसाठी खरेदी करायला जायचंच होत, मी म्हणलं या सगळ्या गडबडीत तुला जमेल नाही जमेल म्हणून मग मिहीर साठी घेऊनच आले। थँक्यू रुजू मावशी, से मला सगळं नवीन हवंच होत, मुक्तेने मला सांगितलेलं की सगळं घेऊन येणार म्हणून। मग मिळालं की नाही, आवडलं तुला? हो सॉलिड, एकदम एक नंबर बॅग आहे। बरं जा आता, चला बाहेर जाऊन खेळा। आदिती चल नीट खेळा, धडपडू नका। थँक यू सो मच। बरं किती झाले या सगळ्याचे? रेडी आहेस का तू मुक्ता? मीर साठी आणलेल्या गोष्टींचे पैसे घेऊ मी तुझ्याकडून? तुला माहितीये यार, मला नाही आवडत ग, आणि तसंही मी मिहीर साठी हे सगळं घेणारच होते ना। म्हणजे मी घेतलं नसतं आणि तूही आणलं नसतंस तर मला कुठून तरी मॅनेज करावंच लागलं असतं। प्लीज आ, निदान मुलांच्या बाबतीत तरी व्यवहार नको मध्ये आणू। व्यवहार नाही मध्ये आणत आहे मी रुजू, पण माझी सिच्युएशन ऑकवर्ड होतीये ना, तू माझी पोझिशन समजू शकतेस ना रुजू। आणि काय ग, कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी तुला मदत करायला जायचे तेव्हा तू नकारायचीस, म्हणजे तुझ्यासाठी न्याय वेगळा आणि आमच्यासाठी वेगळा। नाही हा अजिबात नाही, तू पैसे घ्यायचेस रुजू। बर बाई, आपण आपण नाही काम करूया, मी तुझं कर्ज चुकतं करते असं समजतो, मग तर झालं। काय
कसलं कर्ज? असं असतं बघ मुक्ता, देणारा सहजपणे विसरून जातो ग, घेणारा नाही विसरत. आपण दहावीत असताना तुझ्या डॅडनी मला पैसे दिले होते पुस्तकं विकत घेण्यासाठी, त्याची परतफेड करते असं समजावं तर. रुजू मागचं काहीतरी आठवून मला सांगू नकोस तू. आणि मुळात सरस्वतीचं कर्ज होऊ शकतं का ग कधी? नाही होत ना. मग मी मिहीरसाठी पुस्तकं विकत घेतली तर कुठे बिघडलं त्यात? रुजू मला मुक्ता, अगं शाळेच्या पहिल्या दिवशी जेव्हा सगळेजण नवीन नवीन गोष्टी घेऊन येतात आणि आपल्याला मात्र जुन्याच गोष्टी वापराव्या लागतात तेव्हा कसं वाटतं ते मला चांगलंच माहिती. आणि मिहीरही या सगळ्यातून जावा असं नाही वाटत मला खरंच. आणि अगं ही आपलीच मुलं आहेत ना, तू कधी आदिती आणि मिहीर मध्ये तुझी मुलगी माझा मुलगा असा फरक करशील? आपण सगळ्यांनी मिळून वाढवायचंय त्यांना, त्यात कुठे तुझं माझं करत बसायचं. आणि खरं सांगू, हे मला प्रकर्षाने जाणवलं ते पिढींमुळे. अगं तेच आज मला म्हणाले, जातीचेच तर मिहीर जी खरेदी करून टाक म्हणून. रिअली? दॅट्स सो स्वीट. त्यांना थँक्स सांग माझ्याकडून. बरं ते जाऊ दे. मला सांग विकी कसा आहे आता? कुठे आहे तो? पूर्वाकडे. कधी गेला? बरं झालं गेला. माझ्या मनावरच खूप मोठं ओझं कमी झालं. आणि काय रे मिहीर, इतके दिवस का नाही आलास आमच्या घरी? मला किती बोर झालं माहितीये. अग माझा डॅड होता ना आमच्याकडे, तुला माहितीये आमच्या घरात ना खूप राडे झालेत सध्या. म्हणजे काय? म्हणजे माझ्या डॅडने आणि पूर्वा मावशीने लग्न केलंय. व्हॉट? प्रिन्सेस पूर्वा आणि प्रिन्स विक्रमने? हो. पण असं कस? प्रिन्स विक्रम त्या प्रिन्सेस मुक्ताच आहे ना. कसं काय ते मला माहित नाही, पण ते रियालिटी शो आहेत ना काही पण करतात. त्या पूर्वा मावशी पण आली ना आमच्या रियालिटी शो मध्ये, म्हणून त्यांनी सांगितलं असेल बहुतेक. आणि तुमचा रियालिटी शो कुठल्या चॅनल वर लागतो? मी सगळीकडे बघितलं, मला कुठेच नाही दिसला. मला नाही माहित, त्याने चॅनलचं नाव नाही सांगितलं.